दोस्तों, अगर आपने हमारा चैनल अब तक सब्सक्राइब नहीं किया तो प्लीज नीचे दिए गए सब्सक्राइब बटन पर क्लिक करें और हमारे वीडियो सबसे पहले देखने के लिए बेल आइकन दबाएं। थैंक यू। भीमराव दिसतोय।
ग्राम देवी राव बीजी होए हिरवा पांढरा रंग केशरी संदेश तथा कथाचा
जेव्हा देशाला स्वातंत्र्य मिळालं तेव्हा या देशाचा ध्वज तयार करण्याची जेव्हा वेळ आली तेव्हा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या अध्यक्षतेखाली ध्वज समिती निर्माण करण्यात आली. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी एक अट अशी ठेवली की जो व्यक्ती या ध्वजासाठी रंग सुचवेल त्या रंगाचा आणि या देशातील रहिवाशांचा संबंध असला पाहिजे. जो व्यक्ती रंग सुचवेल तो रंग या देशातील लोकांसाठी प्रेरणादायी ठरला पाहिजे. 14 लोकांनी आपलं निवेदन दिलं. माझे गुरुच्या पेक्षा माननीय लोखंडे साहेब इथे होते, फार मोठे कवी आहेत ते. 14 लोकांनी आपलं निवेदन दिलं परंतु या देशातील लोकांचा आणि रंगाचा मात्र संबंध कोणी जोडू शकले नाही. रंगाचा आणि देशातील लोकांचा संबंध कोणी जोडू शकले नाही. शेवटी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी बुद्ध धम्म संघ हे तीन रत्न लक्षात ठेवून या देशाचा तिरंगा निर्माण केला. पहिल्या नंबरवरती केशरी रंग दिला. केशरी रंग हे त्यागाचं प्रतीक आहे जे बंदेजीच्या अंगावर असते आणि बुद्धाच्या अंगावर सुद्धा चिवर आहे. केशरी रंग या देशाकरता या देशात राहणाऱ्या माणसांनी तन मन धन अर्पण करण्याची त्याची तयारी असली पाहिजे. हे गीत आहे ते त्यागाचा रंग सुचवते केशरी रंग. दुसऱ्या नंबरवरती पांढरा रंग आहे स्वातंत्र्य समता न्याय आणि बंधुत्व जे धम्माचं प्रतीक आहे पांढरा रंग. जिथे स्वातंत्र्य आहे तिथे समता आहे, समता आहे तिथे न्याय आहे, न्याय आहे म्हणून तिथे मैत्री आहे. हे धम्माचं प्रतीक पांढरा रंग. आणि तिसऱ्या रंगावरती हिरवा रंग दिला तिसऱ्या नंबरवरती. हा हिरवा रंग कोणी जाती धर्माचा रंग नसून हा देश कृषी प्रधान देश आहे. या देशामध्ये 80% लोक आपला उदरनिर्वाह शेतीवरती करतात आणि या शेतकऱ्याच्या हरित क्रांतीचा प्रेरक म्हणून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी तिसऱ्या नंबरवरती हिरवा रंग दिला. तीन रंग देऊन डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर थांबले नाहीत. तीन रंग देऊन डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर थांबले नाही तर पांढऱ्या रंगावरती जे शांतीचं प्रतीक आहे त्या पांढऱ्या रंगावरती निळ्या रंगाचा अशोक चक्र प्रदान केलं. 24 आऱ्याचं धम्मचक्र आपण ज्याला म्हणतो. 24 आऱ्याचे मी दोन भाग करतो. 12 आरे हे माणसाला दुःखात जाण्यासाठी रोखतात, उर्वरित 12 आरे हे माणसाला दुःख सुखाकडे देतात, विकासाकडे देतात. पहिल्या टप्प्याला म्हणतात दुःख निरोधाचं काम करतात 12 आरे. उर्वरित 12 आरे हे माणसाला सुखाकडे नेतात. दुःख निरोधागामिनी पटीपथा म्हणतात त्याला. अरे हिरवा पांढरा